धान्य वितरण कार्यालयामध्ये चालू असलेल्या गैरकारभाराबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अन्नधान्य वितरण कार्यालय अहमदनगर या ठिकाणी गेले असता शिधापत्रिका संगणक कृती करण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी 100 रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार व्हिडिओद्वारे चित्रित करण्यात आला आहे. संबंधित संगीकरण करणाऱ्या अनधिकृत व्यक्तीला तुम्ही 100 रुपये घेऊन त्याची पावती का देत नाही अशी विचारणा केली असता हा सर्व प्रकार कार्यालयाच्या अधिकारी यांच्या सांगण्यावरून होत आहे असे या संबंधित व्यक्तीने सांगितले. ही बाब अतिशय गंभीर असून अनधिकृत व्यक्तीकडून जाणीवपूर्वक गोरगरिबांची दिवसा ढवळ्या फसवणूक करून लुटले जात आहे. दरम्यान सदर व्यक्तीची त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रसंगी योगेश थोरात, महेश कांबळे, लखन राठोड आदी उपस्थित होते. शंभर रुपये घ्या तुम्ही शूटर साहेबाला माहिती का माहिती द्यावं लागतात का काही त्यांना ते मला नाही माहीत कसं आहे. आता आम्ही दोघं आहेत ना मानधारा म्हणजे आम्ही शंभर त्याच्यातले त्यांना म्हणलं ते आता वरतून भेटत नाही जेवढे कस्टमर होते तेवढे वरतून तुला पेमेंट किती असं काहीच नाही पेमेंट नाही बघितलं तू कसा आज दिनांक 22 रोजी अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये मी काही नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन गेलो असता त्या ठिकाणी बायोमेट्रिक एंट्रीकरिता नागरिकांकडून 100 रुपये प्रत्येकी आकारले जातात. जेव्हा ह्या गोष्टीचा मी खुलासा करण्यासाठी चौकशी केली तेव्हा संबंधित कर्मचारी म्हणजे ज्याला शासनाकडून कुठलाही लेटर न मिळता कुठलाही आदेश नसताना संबंधित कर्मचारी तिथे 100 रुपये घेऊन नागरिकांची फसवणूक करून नागरिकांना त्रास होऊन हे जे पैसे आकारत आहे. जेव्हा त्या संबंधित कर्मचाऱ्याकडे मी विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी मला हे सांगितलं की ही सर्व बाब अन्नधान्य वितरण अधिकारी यांना माहीत आहे, त्यांच्या मर्जीने चालते. जर शहरामध्ये असा गैरकारभार चालणार असेल तर या सर्व गोष्टींवरती वंचित बहुजन आघाडी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मी सर्व प्रकार सांगण्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालय अधिकारी यांना भेटण्यासाठी गेलो. जेव्हा त्यांना भेटलो त्यांना मी सबब बाब सांगत असताना त्यांच्याकडून मला हे सांगण्यात आलं की मला ह्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे, मला माझे बाकीचे खाजगी काम. हे अतिशय लाजीरवाणं व चिंताजनक आहे. या सर्व प्रकरणाचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डून या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत. या प्रकरणावरती संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडेल. या सर्व प्रकरणाचे अन्न नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यापर्यंत धागे धोरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांना नम्रपणे विनंती करतो की जिल्हा अधिकारी साहेबांनी याकडे लक्ष द्यावे व संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी बाहेर फी आकारली जाते 100-100 रुपये खिडकीमध्ये. तर त्याची काही फी वगैरे असते का? नवीन रेशन कार्ड आकारण्यासाठी कुठली फी ऑनलाईनची नसते. ॲक्च्युली कसं होतं की ज्यावेळेस नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केला जातो तो अर्ज आणि कागदपत्र ऑनलाईन सेतूमध्ये जमा केले जाते. सेतूमध्ये त्याची प्रोसेसिंग फी असते 40 रुपये. ती 40 रुपये फी जमा केल्यानंतर जे आहे ते सेतूमध्ये अर्ज जमा केला जातो. इथं आकारण्याचं काय आहे का? इथे नवीन ह्याचे नवीन शेतामध्ये बसवलेले अधिकृत आहे का तुमचे इथं इथं बसवलेले? शासनाने बसवलेले आहेत. अधिकृत आहे का? हो अधिकृत आहे. त्यांना फी देण्याचं वगैरे काय आहे? तुमचे माध्यमातून बसवलेले आहे की काय विषय? त्याच्या शासकीय मानधनाद्वारे ते ऑपरेटर बसवलेले आहेत आणि जे क्लार्क आहेत जे नवीन चार्ज घेतात ते नवीन शिधापत्रिकेचे 20 रुपये फी आकारली जाते आणि त्यांना रितसर पावती दिली जाते. तर असं कोणी जर याच्या व्यतिरिक्त कोणी जर पैसे मागत असेल तर ते चुकीचं आहे. नागरिकांना त्यांनी त्या गोष्टीला बळी पडू नये. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24 अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.
आणि बघत रहा ताज्या घडामोडी।